नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली, विषय गणित. बालमित्रांनो, आज आपण गणितामध्ये एक छानसा पाठ अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये गाडी येणार आहे. आणि ही झुकझुक गाडी आहे की नाही, ही गाडी कोणती आहे माहितीये? ही गाडी आहे सप्ताहाचे वार घेऊन येणारी. मग सप्ताहामध्ये कोणकोणते वार आहेत पाहूयात आपण. चला आपण या आगगाडीच्या डब्यांवर कोणकोणते वार आहेत ते आता पाहूया. पहिला डबा आला. कोणता आहे पहिला डबा? रविवार. सप्ताहातला पहिला वार रविवार. माहितीये बालमित्रांनो, रविवारी की नाही शाळेला सुट्टी असते. हो ना? आणि रविवार नंतर कोणता वार असतो सांगा बरं मला. चला आपण गाडी पाहूया. गाडीवरचा दुसरा वार कोणता आहे? सोमवार. रविवार नंतर येतो सोमवार. आता सोमवारी पहिला दिवस असतो शाळेचा, हो की नाही? आणि हा सोमवार रविवारच्या नंतर येतो. आता सोमवार नंतर कोण येत? चला पाहूया आपण. गाडी आली मंगळवारी. सोमवार नंतर कोणता वार आला? मंगळवार. आता मंगळवार नंतर कोणता वार येतो बघूया आपण. बुधवार. मंगळवार नंतर येतो बुधवार. बुधवार नंतर येतो गुरुवार. आणि मग गुरुवारच्या नंतर कोणता वार येतो माहितीये तुम्हाला? चला बघूया आपण गाडीतला पुढचा वार. गुरुवार नंतर आला शुक्रवार. गाडी आली झुक झुक झुक. गाडी मध्ये कुठला वार आहे सांगा. पहा बरं, शुक्रवार नंतर कोणता वार आला? शनिवार. ओके नी, शनिवारचा वार आला. आणि माहितीये का, शनिवार हा सप्ताहातला आता शेवटचा वार आहे, सातवा वार आहे. हो ना? आणि मग सात वारानंतर पुन्हा कोणता वार येतो? रविवार येतो. म्हणजे आता हा शनिवार शेवटचा वार झाला. सप्ताहाचे आपण किती वार पाहिले? सात वार पाहिले. बालमित्रांनो, तुमच्या घरी हे असे कॅलेंडर आहे का? याला दिनदर्शिका म्हणतात. आहे ना तुमच्या घरी दिनदर्शिका? मग मला सांगा, या दिनदर्शिकेमध्ये
तुम्ही वार बघितले आहेत का? बघितले आहेत हो ना? मग सप्ताहाचे एकूण वार किती आहेत? दिनदर्शिका बघा आणि मला सांगा. पहा बरं, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती वार झाले सप्ताहामध्ये? किती वार आहे? 7 वार आहे. व्हेरी गुड. सप्ताहाचे एकूण वार 7 आहेत. सारणीमध्ये प्रत्येक वाराचे खेळ आहेत, ते बघ आणि वाच. वार आणि खेळ दिले आहेत. सोमवार खो खो, मंगळवार लंगडी, बुधवार विटी दांडू, गुरुवार लपाछपी, शुक्रवार लगोरी. बालमित्रांनो, शाळेमध्ये मुलं आहेत की नाही, ही मुलं सोमवार ते शुक्रवारी खेळ खेळतात. सोमवारी कोणता खेळ खेळतात मुले? खो खो. मंगळवारी लंगडीचा तास असतो. बुधवारी खेळाच्या तासाला मुलं विटी दांडू खेळतात. गुरुवारी मुले लपाछपी खेळतात आणि शुक्रवारी लगोरी खेळतात. तू सारणी नीट वाचलीस का? ठीक आहे, आता सारणी वाचलेली तू नीट लक्षात ठेव. प्रत्येक वाराचे खेळ तू नीट पहा. वरील सारणी पाहून प्रश्नाचे उत्तर चौकटीत लिही. तू आता सारणी छान वाचली आहेस हो ना? आता सारणी पहा आणि प्रश्नाचं उत्तर चौकटीत लिही. मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात? याचे उत्तर चौकटीत लिही. पहा बरं, सारणीमध्ये मुलं मंगळवारी कोणता खेळ खेळता आहेत? अगदी बरोबर, मंगळवारी मुलं लंगडी खेळत आहेत हो ना? मग अचूक उत्तर चौकटीत लिही बर. लंगडी. व्हेरी गुड, तू अचूक उत्तर लिहिलेस. लपाछपी कोणत्या वारी खेळतात? अचूक उत्तर चौकटीत लिही. पहा बर, लपाछपी कोणत्या वारी खेळतात मुले? लपाछपी खेळण्याचा वार आहे गुरुवार हो ना? म्हणजे लपाछपी मुलं गुरुवारी खेळतात. व्हेरी गुड, तू अचूक उत्तर चौकटीत लिहिलेस. लपाछपी गुरुवारी खेळतात. मुले आज खो खो खेळलीत, तर उद्या कोणता खेळ खेळतील? पहा बरं, मुलं कोणत्या दिवशी खो खो खेळली आहे? सोमवारच्या दिवशी. म्हणजे याचाच अर्थ आज कोणता वार आहे? सोमवार. जर आज सोमवारी मुलं खो खो खेळली, मग उद्या कोणता वार येणार? सोमवार नंतर उद्याचा वार येतो मंगळवार हो ना? मग आज जर मुलं खो खो खेळली असतील, तर उद्या कोणता खेळ खेळणार आहे? लंगडी. अगदी बरोबर, लंगडी. मुलांनी काल लंगडी हा खेळ खेळला, तर आज कोणता खेळ खेळतील? योग्य उत्तर चौकटीत लिही. पहा बरं, मुले कोणता खेळ काल खेळली आहेत? काल मुलं लंगडी खेळली आहेत. मग लंगडी कोणत्या वारी खेळली आहेत? मंगळवारी हो ना? मग मंगळवार कधी होता? काल होता. काल मंगळवार आहे. मग आज कोणता वार येणार? मंगळवारच्या पुढचा वार आहे बुधवार ना?
म्हणजे बुधवारी मुलं कोणता खेळ खेळली? विटी दांडू. जर काल मुलं लंगडी खेळली असतील तर आज येणारा वार बुधवार आहे आणि बुधवारी मुलं विटी दांडू खेळली. अगदी बरोबर, खूप छान. तुला सारणीचे वाचन करून चौकटीत योग्य उत्तर लिहिता आले. व्हेरी गुड. बालमित्रांनो, आता या सारणीचे नीट वाचन करा. या सारणीत तुम्हाला शनिवार, रविवार आणि सोमवार दाखवला आहे. शनिवार केव्हा आहे? काल होता. रविवार आज आहे आणि सोमवार उद्या. शनिवारी म्हणजे काल शाळेची सहल गेली होती. आज रविवार, आज शाळेला सुट्टी आहे आणि उद्या आहे सोमवार. उद्या नेहमीप्रमाणे शाळा असेल. सारणी नीट वाचली. आता वरील सारणी पाहून प्रश्नाचे उत्तर चौकटीत लिही. प्रश्न वाच काय आहे? सहल कोणत्या वारी गेली होती? सारणी नीट पहा आणि चौकटीत उत्तर लिही. सहल कोणत्या वारी गेली आहे? शनिवारी. हो की नाही? सहल शनिवारी गेली होती. मग आता आपण चौकटीत योग्य उत्तर लिहूया. सहल शनिवारी गेली होती. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न वाच. सोमवारी शाळा कशी असेल? योग्य उत्तर चौकटीत लिही. सोमवारी शाळा कशी आहे बघा? सोमवारी शाळा नेहमीप्रमाणे असेल. हो की नाही? मग लिहा बरं चौकटीत उत्तर. सोमवारी शाळा नेहमीप्रमाणे असेल. व्हेरी गुड. तुम्हाला आता सारणी पाहून अचूक उत्तर लिहिता आले. तुम्ही सारणीचे योग्य वाचन केले आहे. खूप छान. चला समजून घेऊ आणि मी वाचू. सप्ताहाला बोली भाषेत आठवडा असे म्हणतात. माहितीये तुम्हाला सप्ताहाला बोली भाषेत आठवडा का म्हणतात? कारण एका वारापासून मोजणी चालू करून मग काय केलं जातं? एका वारापासून मोजणी चालू केली जाते आणि मग सुरुवातीचा वार पुन्हा मोजला. आलं का लक्षात? काय केलं? एका वारापासून मोजणी चालू केली आणि सुरुवातीचा वार हा पुन्हा मोजला की वार किती झाले? आठ वार झाले. आणि मग असे आठ वार मोजले जातात म्हणून त्याला आठवडा म्हणतात. आलं का लक्षात तुमच्या? हो ना? लक्षात ठेवा की सप्ताहाला बोली भाषेत आठवडा म्हणतात. कारण एका वारापासून मोजणी चालू करून सुरुवातीचा वार पुन्हा मोजला की आठ वार मोजले जातात. राहील ना लक्षात? व्हेरी गुड. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.